नमस्कार फ्रेंड्स, टॉपर संवाद ह्या आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये सर्वांचं सहर स्वागत. विशेषतः चेतन सर, स्वागत तुमचं. नमस्कार. 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 हा तर फ्रेंड्स, चेतन सर ह्यापूर्वी दोन भागामध्ये आपण भेटलेले. चेतन सरांना तुम्ही चांगले ओळखत आहे, आता चांगलं परिचित झाले नाही का? तर आता राहिलेली जी महत्वाची चार विषय आहेत, तर चार विषयापैकी करंट अफेअर्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तरी देखील आजच्या लेक्चर मध्ये आपण परत धावता आढावा घेणार आहे चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा, ठीक आहे. तर चेतन सरांकडून राहिलेली जी कंबाईनची पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्टडी मटेरियल असेल, त्यांनी अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी केलेली आहे, तर ती जाणून घेणार आहे. सर, आता बरेच विद्यार्थी मित्र मैत्रिणी इतिहास घडवणार आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये. कोण PSI होणार आहे, कोण STI होणार आहे, कोण असिस्टंट होणार आहे, कोण पुढे जाऊन राजशिव मधून पोस्ट करणार आहे, डेप्युटी कलेक्टर, DYSP, ACP, ACST, तहसीलदार, अनेक अनेक स्वप्न बघून उराशी बाळगून ती वाटचाल करत आहे. तर आपण हे सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणी उद्या प्रशासनामध्ये येऊन एक चांगला इतिहास घडवणार आहे, ठीक आहे. तर आपण इतिहास ह्या विषयापासून सुरुवात करूया. तर इतिहास ह्या विषयाची कंबाईनची तयारी कसं केलं तुम्ही आणि विद्यार्थ्यांनी कसं केलं पाहिजे आणि त्यासाठी स्टडी मटेरियल काय वापरलात आणि वेटेज कसा द्यायचा कुठल्या घटकावरती, याबद्दल मुलांना गायडन्स करा सर. नक्कीच नक्कीच. इतिहासाला सध्या तरी खूप वास्ट सब्जेक्ट आहे इतिहास कंबाईनच्या दृष्टीने, पण जर आपण स्मार्टली वर्क केलं, टॉपिक सिलेक्ट केले, अनालिसिस केलं मागच्या वर्षाचं, तर अवघड नाही सोपा जातो विषय. इतिहासामध्ये जर आपण टॉपिक पाहिले तर समाजसुधारक टॉपिक्स आहे, स्वातंत्र्य लढा आहे, 1857 पूर्वी जे उठाव असतील काही, त्याच्यावर जास्त म्हणजे छोटे छोटे जे उठाव असतील, सामंत, संत, पाळेगारांचा उठाव, कोंड, सामंत, एकदम छोटे छोटे जाती जमाती जे उठाव असतील त्याच्यावर जास्त फोकस आहे. जातात समाजसुधारकांनी लिहिलेले बुक्स, एकदम छोटे छोटे समाजसुधारक स्थापन केलेले, किंवा जे कोणी वाचत नाही ज्या संस्था, बाकीचे सगळे वाचतात म्हणजे एकदम दुर्लक्षित केलेल्या संस्था म्हणजे ज्या आहेत त्या, त्यासाठी तुम्ही बेसिक जर वाचत असाल तर बेसिक 11वीचं आहे आपल्याकडे, ते सगळं विद्यार्थ्यांना माहितीच आहे, 11वी वाचत एक झालं एकदम बेसिक. त्याच्यानंतर जर रेफरन्स जर पाहिजे असेल तर 11वीचं वाचून झालं, एकदा दोनदा तीनदा वाचलं, एकदा बेस कम्प्लीट झाला, क्लिअर झाला बेस, त्याच्यानंतर आपण मध्ये सुरुवात करू पुढे जायला. तर त्याच्यानंतरून जायचं असेल पुढे तर मग रेफरन्स खूप बुक्स आहेत, त्यातले जर सिलेक्टेड वाचायचे असेल तर मी कठारे एक रेफरन्स केलेलं, कठारे नंतर मी ग्रोवर एक केलेलं रेफरन्स, दोन आणि कठारे आणि ग्रोवरचे पण सिलेक्टेड टॉपिक्स केलेले, अख्खं ग्रोवर नव्हतं केलं, कारण पूर्ण जर ग्रोवर करायचं असेल तर राज्यसेवेसाठी उपयुक्त आहे, पण कंबाईनसाठी त्यातले सिलेक्टेड टॉपिक जरी केले तरी सफिशियंट आहे ग्रोवर मध्ये. बरोबर सर, बरोबर सर. आता एक महत्वाचा प्रश्न की आता तुम्ही सांगितलं की 11वीचं पुस्तक वाचा, तर सर आता 11वीचं काय झालंय म्हणजे मुलांचं द्विधा मनस्थिती आहे, नवीन सिलेबस नुसार 11वीचं वाचायचा की ओल्ड सिलेबसचं 11वीचं पुस्तक वाचायचं, नेमकं कुठलं पुस्तक वाचायचं? पहिली गोष्ट म्हणजे आपण MPSC विद्यार्थी आहे, आपल्याला सगळ्या दृष्टीने प्रिपेअर राहायला पाहिजे, कोणताही सब्जेक्ट म्हणजे ऑप्शनला टाकून इथं उपयोगच नाही आणि त्याचा फायदाही काही होत नाही. त्याच्यामुळे दोन्ही जो मिळेल आधी तो वाचा, त्याच्यात जर तुम्हाला म्हणजे भरपूर माहिती मिळेल आणि कंपेरेटिव्हली दुसरं वाचा बऱ्यापैकी, दोन्ही पण वाचा असं मी सल्ला देतो. नाही सर, म्हणजे माझा प्रश्न तुम्हाला कदाचित समज नसेल, 11वीची जी स्टेट बोर्डचं पुस्तक आहे तर नवीन आणि जुन्या मध्ये थोडासा फरक झालाय म्हणे, तर ते दोन्ही पुस्तक वाचायचे का असा प्रश्न आहे सर विद्यार्थ्यांचा? नाही, नक्कीच दोन्ही पण वाचेल, कारण की आयोग कोणत्या घटकावर क्वेश्चन कधी काय फिरणं आपल्याला माहित नाही, कारण कदाचित आपल्या एक्झाम पासून स्ट्रॅटेजी पण फिरू शकते आयोगाची क्वेश्चन विचारण्याची. बरोबर, नवीन घटकावर पण नवीन स्टेट बोर्डवर किंवा जुन्या स्टेट बोर्डवर पण विचारू शकतो, बऱ्यापैकी आपण दोन्हीच्या तयारीत राहिलं पाहिजे पहिली गोष्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सरांनी सांगितलं बघा अगदी शॉर्ट मध्ये इतिहास बुक लिस्ट 11वीचे जुना आणि नवीन दोन्ही पुस्तक वाचायला सांगितले सरांनी, तर त्यामध्ये तुम्ही कुठलं कुठलं पार्ट जुन्यामध्ये कव्हर केलेलं आहे, कुठलं कुठलं पार्ट नवीन मध्ये ऍड केलेलं आहे, तेवढं तुम्ही स्वतः अनालिसिस करा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. त्यानंतर सरांनी सांगितले की अनिल कटारे आधुनिक महाराष्ट्र इतिहास ह्या पुस्तकासाठी अनिल कटारे पुस्तक रेफर करायला त्यांनी सांगितलंय. हा पुस्तकाचा यूज तुम्हाला मुख्य परीक्षेला देखील पाहायला भेटतो, कारण मुख्य परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 2 मध्ये जवळपास 15 क्वेश्चन इतिहासावरती विचारतात, तेही महाराष्ट्राचा इतिहासावरती, तर ह्याचा यूज होईल तुम्हाला. आणि सरांनी हे देखील सांगितलं की ग्रोवर अँड बेलेकरचं पुस्तक आधुनिक भारताचा इतिहास, त्यामधलं त्यांनी सिलेक्टेड टॉपिक्स वाचायला सांगितले. जसं की सिलेक्टेड टॉपिक्स आपण लिस्ट पुन्हा डिस्कस करूया सर, सिलेक्टेड टॉपिक मध्ये तुम्ही कुठले पुस्तक म्हणजे त्यातले टॉपिकचं एकदा विद्यार्थ्यांना नाव सांगा सर. चालते, ग्रोवर मध्ये बघायचं असं तर सिलेक्टेड टॉपिक मध्ये समाजसुधारक असतील, म्हणजे जे इन डिटेल ग्रोवर मध्ये पण आलेले आहेत आणि कटरे मध्ये पण आलेले आहेत, ग्रोवर मध्ये वृत्तपत्र पण दिलेले छान, सामाजिक संघटना स्थापन झालेल्या असतील, समाजकार्य असतील समाजसुधारकाचे स्थापन झालेले वर्तमानपत्रे त्याची इयर, आणि ग्रोवरच्या शेवटी एक इंडेक्स आहे, ती इंडेक्स पूर्ण जरी केली ना की वाचते ना, एक शॉर्ट मध्ये इंडेक्स दिलेली आहे 40-50 पेजची, ती इंडेक्स खूप महत्वाची आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर झालेल्या आहेत गोष्टी. सर, बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं देखील प्रश्न आहे आणि बरेच टॉपर्स पण सांगत असतात
की समाधान माजन सरांचं पुस्तक देखील वापरायला सुचवतात. तुमचं काय मत आहे सर, समाधान माजन सरांचं पुस्तक वापरलं पाहिजे का हे दोन पुस्तक वाचल्यानंतर? मी तर नाही वाचलेलं, हे दोन पुस्तकातूनच केलेला अभ्यास. समाधान महाजन सरांचं नव्हतं वाचलं, पण हे दोन मला सफिशियंट वाचले वाटले, म्हणजे कव्हर झालं बऱ्यापैकी. चला फ्रेंड्स, निश्चितच चेतन सरांचं मार्गदर्शन खाली आपण सर्वांनी इतिहास रचूया. ह्यानंतर ना इतिहास नंतर महत्वाचा विषय म्हणजे भूगोल. सर मुलांना गायडन्स करा स्टडी मटेरियल पासून, एकंदरीत स्ट्रॅटेजी कसा असायला पाहिजे. जसं अर्थशास्त्र मध्ये आकडेवारी असतात तसं एक तर बघितलं तर प्रत्येक पाठांतर हा भाग आहे. इतिहास मध्ये आकडे म्हणजे सनावळी पाठ करावं लागतात, आता भूगोलमध्ये देखील आकडेवारी पाठ करावं लागतात. भरपूर आकडेवारी आहेत नाही म्हटलं तरी, ठीक आहे. तर ह्याचा एकंदरीत तुम्ही कसा अभ्यास केला होता मुलांना, थोडस ह्याबद्दल भूगोल या विषयाबद्दल मार्गदर्शन करा सर. भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे आणि जगाचा भूगोल आहे. जगाचा भूगोल राज्य एमपीएससी साठी ठीक आहे, कंबाईन साठी फक्त महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताच्या भूगोलावर फोकस आहे त्यांचा आता सध्या. भूगोलला देसले सरांचं एक पुस्तक, आपलं भूगोलला खतीब सरांचं आणि पुंगळे सरांचं पुस्तक आहे. तर मी पुंगळे सरांचं पुस्तक युज केलेलं, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा आणि जगाचा भूगोल पण मी पुंगळे सरांच्या पुस्तकातूनच केलेला. अगोदर मी खतीब पण वाचलेलं होतं, पण ती रिव्हिजन माझी म्हणजे जुनी रिव्हिजन होती, जुनी रिव्हिजन होती त्या बुकची, पण नंतर विकत घेतली आणि मी पुंगळे सरांचं बुक विकत घेतलं आणि त्यातूनच बऱ्यापैकी माझा अभ्यास कव्हर झाला. सर हे जी तुम्ही नवीन लेखक सांगितला तर त्याबद्दल थोडस अजून एकदा पूर्ण विस्ताराने सांगा, म्हणजे विद्यार्थ्यांना हे ऍक्च्युली मी पहिल्यांदाच ऐकतो सर, ते पुंगळे सर तुम्ही सांगितलं त्याबद्दल. हा, पुंगळे सरांचं पुस्तक मध्ये बऱ्यापैकी गोष्टी माझ्या क्लिअर झालेल्या, की जो नवीन ट्रेंड होता, जिल्ह्यांच्या सीमा असतील, उपनद्या असतील, आता सध्या प्रत्येक तालुक्यामध्ये असलेले अभयारण्य सुद्धा विचारायला लागलेले कंबाईन. बरोबर, एक्झाम मध्ये बरोबर तालुक्याच्या ठिकाणी एकदम छोटे छोटे अभयारण्य असतील, एकदम नदीची एकदम छोटी उपनदी असेल, एकदम एखाद्या तालुक्यातल्या एखाद्या गावाच्या ठिकाणी जर कोळशाच्या खाण्या असतील, ताम्र सापडत असेल, अभ्रक सापडत असेल, एकदम छोटे छोटे गावाचे जोड्या लावायला विचारतात त्याच्यामध्ये. हे जे छोटे छोटे पॉईंट आहेत ते पुंगळे सरांच्या बुक्स मध्ये बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत. ओके, त्याच्यामुळे तिथून जरा एक फायदा झाला मला सर. आणि प्राकृतिक रचना पण एकदम चांगली दिलेली आहे त्याच्यामध्ये. जर एखादा जिल्हा घेतला, त्या जिल्ह्यातल्या सीमा तो जिल्हा करत असताना त्याच्यात आढळणारी खनिजे, त्याच्यात असणारे अभयारण्य, त्यातून गेलेल्या नद्या, तिचे उपनद्या. कोकणचा घेतला आपण, कोकण किनारपट्टी प्राकृतिक रचना कोकणची वेगळी पडती, मग तिथले खनिजे वेगळे असतात, नद्या उपनद्या वेगळ्या, विदर्भ वेगळा, मध्य महाराष्ट्र वेगळा, अशा प्रकारे खूप छान केलेले आहे त्याच्यात वर्गीकरण. त्याच्यामुळे मला ते बरं वाटलं वाचायला. नक्की सर. सर आता सर्वात महत्वाचं, तुम्ही ह्या ठिकाणी स्टेट बोर्डचं मेन्शन केलं नाही, भूगोल विषयासाठी स्टेट बोर्डचं कुठल्याही इयत्तेपासून वाचलं पाहिजे. आणि अगेन सर, इतिहासासाठी विचारला होता तोच प्रश्न इथे देखील लागू होतो, कारण आता भूगोल मध्ये देखील बरेच इयत्ता नवीन स्टेट बोर्डचे पुस्तक आलेत आणि काही जुने देखील आहेत, तर ह्यामध्ये परत मुलांचं द्विधा मनस येते, नवीन वाचावं का जुनं वाचावं. तर ह्याबद्दल तुमचं मत काय आहे सर? भूगोलचं तर मी जुनच वाचलेलं आतापर्यंत, आमच्या वेळेस जुनच होतं, नवीन ते आलं नाही. आता नवीन आत्ता आलं मागच्या वर्षी. बरोबर, पण तरी आता विद्यार्थ्यांच्या मनावर आहे आता जसं वाचायचं तसं. पण पाचवी ते दहावी भूगोल स्टेट बोर्ड वाचलाच पाहिजे. पाचवी ते दहावी भूगोल स्टेट बोर्ड वाचल्यानंतर मग हे रेफरन्स बुक खतीब सरांचं किंवा मग पुंगळे सरांचं जरी रेफर करायला घेतलं तरी चालेल. आणि खूप काही जास्त वेळ लागत नाही, समजा जुनं जरी असेल किंवा नवीन जरी असेल, पाचवीचं पुस्तक एक दोन दिवसात, म्हणजे पाचवी सहावी एक एक दिवसात दोन दोन विषयाचे नवीन रिडिंग करणार पण वाचू शकतो. पाचवीचं पुस्तक नवीन रिडिंग करणार अक्षरशः एका दिवसात पण वाचू शकतो. आणि सहा पुस्तक वाचायला मला काही वाटत नाही एवढा वेळ लागेल. दुसऱ्या रिडिंगला तर एका दिवसात तीन तीन चार चार पुस्तक वाचून होता. बरोबर सर. नंतरून तर मग पाचवी ते दहावी एका दिवसात पण वाचून होतं तिसऱ्या रिडिंगला. त्याच्यामुळे दोन्ही जरी वाचले तरी काय उलट ज्ञानात भरत पडेल तेव्हा चांगलंच आहे असं मला वाटतं. नक्की सर. ह्यानंतर आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता मुलांना एक तरी एक तासामध्ये 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात तर वेळ फार कमी असतात, ठीक आहे. आणि आता काय झालेलं, दिवसेंदिवस वन लाइनर क्वेश्चन कमी झालेत. इनफॅक्ट विचारतच येत असं आपण म्हणू, त्या ठिकाणी स्टेटमेंट वाईज क्वेश्चन आता विचारलेले, टू लाईन थ्री लाईन असे क्वेश्चन विचारले, म्हणजे काठीण पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुलांचं वेळ त्यामध्ये क्वेश्चन वाचण्यामध्ये समजून घेण्यामध्ये बराच वेळ जातो सर. तर ह्या पार्श्वभूमीमध्ये आता सर्वात महत्वाचं मुलांची समस्या आहे म्हणजे बुद्धिमत्ता, कारण आता आयोगाचं भर 15 क्वेश्चन पैकी बुद्धिमत्तावरती जास्त कल वाढलेले आहे. गणितावरती विचारले तर एक दोन क्वेश्चन विचारतात. तर मग आता एकंदरीत तुम्ही तयारी कसं केलात आणि एक्झाम हॉलची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे तेवढं सांगा सर. लॉजिक रिझनिंग वर जास्त क्वेश्चन विचारता आहे, नो डाऊट. मॅथ कमी केले त्यांनी. जरी मॅथ वर विचारलं तर सिलेक्टेड टॉपिक्स आहे, वर्क आसन, फोर्स आसन, नळ आसन, टाकी आसन, कामकाळ, वेग, हे जे टॉपिक्स आहे, रेल्वे आसन, गती,
याच्यावरच जास्त प्रश्न विचारतात. लॉजिक रिझनिंगला त्यांनी जास्त फोकस केलेला आहे. सिटिंग अरेंजमेंट असेल, क्यूब आसन, सिलोलिझम आसन, बऱ्यापैकी आपले बऱ्यापैकी यांची याच्यावरच त्यांनी जास्त फोकस केलेला आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे एक्झाम हॉलची स्ट्रॅटर्जी जर मानायचं राहिलं याच्यापैकी, तर मागच्या वर्षी क्वेश्चन पेपर जर काढले तुम्ही लॉजिक रिझनिंगला, मोजून 10 ते 15 टॉपिक असतील लॉजिक रिझनिंगची, त्याच त्याच टॉपिकवर प्रश्न रिपीट झालेले आहे. फक्त त्याची काठिण्य पातळी त्यांनी वाढवलेली आहे दरवेळेस. बरोबर. आता जर बँकिंगचा अभ्यास केला, जर तुम्ही बँकिंगचा अभ्यास करत असताना तुम्ही एक ध्यानात ठेवा, बँकिंगचा फायदा एमपीएससीत होतो की बँकिंगला एक क्वेश्चन मध्ये सिटिंग अरेंजमेंट पण असती, ब्लड रिलेशनशिप पण असतं, आणि वयवारी पण देतात ते एकाच प्रॉब्लेम मध्ये. इथपर्यंत काठिण्य पातळी त्यांची आपली त्या मानाने खूप कमी आहे. त्याचं एक एक्झाम्पल जरी आपण सॉल्व्ह केलं ना नेटवरून ऑनलाईन तरी फायदा होतो. आणि जर एक्झाम हॉलची स्ट्रॅटर्जी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला एका तासात 100 क्वेश्चन सोडायचे नो डाऊट, खूप अवघड आहे. पण आपल्याला काही 100 च्या 100 मार्क पाडायचे नाही. पहिली गोष्ट 60-70 मार्क सफिशियंट आहे. त्याच्यामुळे 100 च्या आधी लागण्यात काही अर्थ नाही. 95-90 अटेम्प्ट खूप व्यवस्थित आहे. आणि मॅथ जर कधी पण बघा तुम्ही, ज्यावेळेस आपण मॅथचा क्वेश्चन वाचतो ते विद्यार्थ्यांना पण माहित असतं की हा क्वेश्चन मला येणार आहे की नाही. मॅथचा क्वेश्चन ज्यावेळेस आपण निम्म्यात अर्धा वाचून होतो आपला, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्याला याचा फॉर्म्युला माहित आहे का, किंवा आपण याचं प्रॅक्टिस केलेली आहे का. जर प्रॅक्टिस केलेली असेल तर आपण एक विथिन द सेकंड तो क्वेश्चन सोडवायला घेतो लगेच. क्वेश्चन वाचल्या वाचल्या आपल्याला कळतं की हा क्वेश्चन मला येणार आहे की नाही. मॅथच्या बाबतीत हा रूल सगळ्यांनाच लागू पडतो. त्याच्यामुळे जर येणार असेल तरच तो क्वेश्चन पुढे पूर्ण वाचा कम्प्लीट. जर नसेल येणार की जर आपण आतापर्यंत कधी वाचलेलाच नसेल तो क्वेश्चन, तर सोडून सरळ पुढचाच क्वेश्चन स्किप करायचा. मी जर क्वेश्चन पेपर सोडवायला घ्यायचो त्यावेळेस सगळ्यात पहिले मॅथ घ्यायचो. मॅथच्या 15 क्वेश्चन पैकी असे 4-5 क्वेश्चन असे राहायचे की जे लगेच बघितले आपल्याला कळायचे की उत्तर हे आहे, आपण लगेच काढू शकतो. ते 5-6 क्वेश्चनचे उत्तर मी लगेच काढून टाकायचो. काय व्हायचं, विथिन 1-2-3 मिनिटांमध्ये ते क्वेश्चनचे उत्तर काढून दिलं म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स यायचं की हे पहिले 5 प्रश्न माझे ओके झाले. ज्यावेळेस आपण उत्तर क्लिक म्हणजे तिथं ज्यावेळेस देतो उत्तर टिक करतो, त्यावेळेस आपल्या मनात डाऊट असतो की उत्तर बरोबर आहे की नाही. पण मॅथचं तसं कधीच होत नाही. मॅथचं क्वेश्चनचं उत्तर आपल्याला माहित असतं हे फिक्स आहे, हे उत्तर फिक्स आहे. त्याच्यामुळे तिथं आपलं कॉन्फिडन्स एकदा थोडा वेगळ्या लेवलचं असतं की ह्या 15 क्वेश्चन पैकी मी 12 क्वेश्चन मॅथचे सोडवले आणि मला माहिती आहे ते 100% बरोबर येणार. पण हे जर पहिले 5-6 क्वेश्चन सोडवले 2-3-4 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये, तर तो फायदा होतो की हे आपले मार्क फिक्स झाले. आता आपल्याला फक्त 45 किंवा 50 मार्क पाडायचे, 55 मार्क पाडायचे, राहिलेले क्वेश्चन आहेत. नंतर परत शेवट वेळ भेटला की राहिले मग मॅथचे 10 क्वेश्चन मी घ्यायचो आणि त्याच्यामध्ये उरलेले 85 क्वेश्चन कव्हर करायचो मधल्या टाइममध्ये. बरोबर सर, एक्झॅक्टली. तर निश्चितच मुलांना ह्याचा फायदा झाला. सर, सर्वात महत्वाचं एक म्हणजे राहिला तो म्हणजे बुक लिस्ट सांगा गणित आणि बुद्धिमत्ता ह्या विषयासाठी. तर तुम्ही कुठले पुस्तक वापरलं होतं आणि मुलांनी काय वापरलं पाहिजे स्टडी मटेरियल? सरांचं पुस्तक वाचलेलं लॉजिक रिझनिंग साठी, तेच वापरलेलं. मॅथ साठी पण तेच पुस्तक वापरलेलं. ओके, वर्बल आणि वर्बल आणि नॉन वर्बल आणि मॅथ्स. ठीक आहे, दोन्ही पण बुक माझ्याकडे तेच होते. ठीक आहे. सर, आता सर्वात महत्वाचा एक प्रश्न, लास्ट बट नॉट द लिस्ट असं म्हणतात, खूप महत्वाचा विषय आहे. ठीक आहे, तर चालू घडामोडीचा धावता आढावा घेऊया आपण, कारण ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे आपल्या पहिल्या लेक्चरमध्येच. तर चालू घडामोडीची नेमकी तयारी तुम्ही कसा केलात? सर, आता महत्वाचा प्रश्न म्हणजे, तर मॅगझिन रिडिंगचं तुम्ही नियोजन कसा केला होता? कारण न्यूज पेपरचा दररोज एक तास जातो, ठीक आहे, मुलांचा. तर आता तो मुलांचा वेळ वाचवण्यासाठी आपण एक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपक्रम चालू केलेले. केवळ 20 मिनिटांमध्ये त्यांचा करंट अफेअरची तयारी चांगली होऊन जाते, प्लस त्यांचे नोट्स पण प्रोव्हाइड करतो. पूर्वी 1 तास लागायचा त्यांना, आता केवळ 20 मिनिटांमध्ये विथ नोट्स त्यांना प्रोव्हाइड केला जातो. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे, आणि प्लस मॅगझिन रिडिंग बद्दल काय सांगाल तुम्ही, नियोजन कसा होता तुमचं? मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं की मॅगझिन रिडिंग जी आपली ट्रस्टेड साईट आहे गव्हर्नमेंटच्या, त्या साईटची जो डाटा रिलेटेड असेल तो मॅगझिन कधी पण वापरलेला चालते. आता मी अनअकॅडमीचं बघतो की अनअकॅडमीने एक उपक्रम चालू केलेला आहे करंट अफेअरचा, त्याची पण आकडेवारी बऱ्यापैकी स्टँडर्ड लेवलला गव्हर्नमेंटच्या याच्याशी मिळती जुळती आहे. त्याच्यामुळे तिथून पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा अनअकॅडमी मधून करंट अफेअरचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. की जो बुक वाचायला एवढा वेळ लागतो, म्हणजे फालतूच्या गोष्टी पण आपण न्यूज पेपर मध्ये वाचत बसतो त्या कमी होऊन ज्या आपल्या उपयोगाच्या आहे त्याच फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. आणि जर पूर्ण पेपर न वाचता महिन्याचं मॅगझिन जरी वापरलं किंवा दररोज व्हिडिओ जरी पाहिले तरी बऱ्यापैकी कव्हर होऊन जाऊ शकतो करंट अफेअर. नक्की सर. सर, एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, आता मुलं हे बघतच आहेत, रिस्पॉन्स भेटत आहे, ठीक आहे, कारण मुलांना कळलेलं आहे बाबा ह्या सोर्स मध्ये क्वालिटी आहे, ठीक आहे, तिथून आपण बऱ्यापैकी चांगली तयारी करून घेतो. तर आता मॅगझिन रिडिंगचं नियोजन कसं होतं सर? कारण दररोज 100 पेजेस मॅगझिन असतो, जर विचार केला तर एक
एक पुस्तकाचा अभ्यास केल्यासारखाच आहे. कारण 100 प्रत्येक कुठलाही मॅगझिन घ्या तुम्ही तर त्या मॅगझिन मध्ये 100 पेजेसच्या आसपास असतात. तर तुमचं मॅगझिन रिडिंगचं नियोजन कसं होतं? तुम्ही दररोज वाचत होता की आठवड्यातून एक दिवस वाचत होता की महिन्याच्या शेवटी वाचत होता? कसं वाचत होता सर तुम्ही? मॅगझिन रिडिंग वाचताना जास्त मॅगझिन नाही वाचले मी, सिलेक्टेड मॅगझिन वाचले. आणि मॅगझिन रिडिंग वाचताना पण मॅगझिन वाचताना मी अंडरलाईन करून घ्यायचो एक ग्रीन लाईन मध्ये आणि एक रेड लाईन मध्ये. पूर्ण पेज क्वेश्चन पूर्ण पेज वाचायची गरज नाही आपल्याला. त्या पेजवर मी हार्डली 2 ते 3 ओळीलाच फक्त अंडरलाईन केलेलं राहायचं. सेकंड रिडिंग मध्ये मी फक्त त्या 2 ते 3 ओळीच वाचायचो, बाकीचं काय. हा फर्स्ट रिडिंग मध्ये मी अख्खा 100 पेजेस वाचून घ्यायचो, वेळ लागायचा फर्स्ट रिडिंगला. सेकंड रिडिंगला एवढा वेळ लागत नव्हता कारण की मी फक्त सिलेक्टेड ते पेजवरती 4 ते 5 ओळी मी वाचायचो, पेज पालटायचो, परत पुढचं आधी वाचलेलं तेच आकडेवारी तेच डाटा सिलेक्टेड वाचलं तरी भरपूर होऊन जात. निश्चितच सर. निश्चितच सर, मनापासून थँक्यू. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्र मैत्रिणीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी त्यांच्या वतीने थँक्यू म्हणतो सर. कारण महाराष्ट्राच्या बहीण भावंडांना तर खूप गरजेचं आहे मार्गदर्शनचा. तर अगदी छोटक्यामध्ये शॉर्ट बट स्वीट ह्या भाषेमध्ये जर सांगितलं तर खूप छान पद्धतीने तुम्ही विस्ताराने एकंदरीत सर्व पॉईंट, ठीक आहे, म्हणजे धावताडावर सर्वच पॉईंट्स ना एकंदरीत विद्यार्थ्यांची समस्या होत्या तर त्याला टच करण्याचा प्रयत्न केलात आणि खूप छान पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलात. ठीक आहे, आता सर्वात महत्वाचा एक प्रश्न आहे सर, ते म्हणजे मुलांचं, जे की आता नव्याने फिजिकलला जाणार आहेत तर त्याबद्दल थोडस गायडन्स हवंय. तर आपण पुन्हाच्या लेक्चरमध्ये भेटूया. तर भूमल, तुम्ही मार्गदर्शन करायला अशी अपेक्षा आहे आणि आतापर्यंत जो तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून थँक्यू सर. आणि तुमचा वेळोवेळी असंच आम्हाला मार्गदर्शन भेटत राहू अशी एक अपेक्षा. नक्कीच नक्कीच, धन्यवाद, खूप खूप आभारी आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर, हॅव अ गुड डे सर. फ्रेंड्स, हे होते चेतन सर. चेतन सरांनी ओव्हरऑल सर्वच पॉईंट्सला कव्हर केलेले आहेत. निश्चितच त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला बहुमोल मार्गदर्शन फायदा होईल. आणि तुमचे काही प्रश्न असतील, चेतन सर आपल्या सेवेसाठी अजून तयार आहेत, तर तुमचे काही प्रश्न असतील नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून पुन्हा आपण चेतन सरांना ह्या उपक्रमामध्ये परत एकदा सहभागी करून घेऊया. तर थँक्यू वन्स अगेन, थँक्यू सर, चेतन सर, हॅव अ गुड डे. आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी सुंदर सुंदर शुभेच्छा. थँक्यू सर. An Academy.